टाळ घोष मंद भक्तीचा सुगंध पंढरी हो धुंद आज दिनी भक्ती चंद्रबाघा दुथडी वाहेगा भिजवी भक्तांगा अंतरबाह्य रामकृष्ण हरिमाऊली मी रेश्मा साळुंखे धामणकर आनंदवारीच्या या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले. चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी नदीचा तीर गर्दीनं अगदी फुलून गेलाय. नदीच्या दोन्ही तीरावर स्नानासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. उद्या आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत असताना आज दशमीच्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेच्या वाळवंटात विठू नामाचा जयघोष सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी इथला पाहुणचार घेऊन अखेर पांडुरंगाच्या भेटीसाठी माऊलींची पालखी पंढरपूरमध्ये दाखल झाली आहे आणि पंढरपुरात या पालखीचा मुक्काम असेल. तर संत तुकाराम महाराजांची पालखी आता पंढरपुरात पोहोचली आहे. आजचा मुक्काम त्यांचा पंढरपूरला असेल. आनंद परिस विठू पंढरीस स्पर्शिता तो खास आनंदगा. या भक्तिमय वातावरणातील उत्साहाची आणि आनंद सोहळ्याची वार्ता घेऊन आम्ही आलोय खास तुमच्यासाठी आनंद वारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. रूपी गुंतले लोचन पायी स्थिरावले मन देह भान हरपला तुझं पाहता विठ्ठला. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. अगदी तहान भूक विसरून हजारो वारकरी रांगेत उभे आहेत. तर प्रत्येक भाविकाला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी तब्बल 15-15 तास लागत आहेत. एका मिनिटात 35 भाविक पदस्पर्श दर्शन घेत आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवून या. आपण बघतोय विठुरायाचं हे सुंदर रूप आहे आणि आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी हे सुंदर रूप पाहण्यासाठी या विठुरायाच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपूरमध्ये जमा झालेले आहेत. आषाढीचा सोहळा खरं तर उद्या साजरा होणार असला तरी संपूर्ण पंढरी नगरी आज विठूमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. श्री मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या माध्यमातून विठुरायाच्या सुलभ दर्शनाची सोय भाविकांसाठी करण्यात आलेली. एका मिनिटाला सुमारे 35 भाविक हे पदस्पर्श दर्शन घेत आहेत आणि दिवसभरामध्ये 22 तास दर्शन भाविकांना घेता येणार आहेत. या काळामध्ये जवळपास 45,000 भाविक हे विठुरायाच्या चरणावर आपलं मस्तक टेकवणार आहेत. विठुरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील जनतेचे प्रतिनिधी बनून होणार आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला आणि पंढरपुरात आलेल्या सर्व वारकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे त्या उद्याच्या आषाढी एकादशीच्या सोहळ्याची. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, विठ्ठल गाभारा, पंढरपूर. पंढरीसी जावे विठ्ठला भेटावे चरण नमावे एक भावे. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी लाखो वारकरी पंढरपुरात आता दाखल झाले. पंढरपुरातील संपूर्ण मठ संत नामदेव महाद्वार तसंच प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेलाय. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंगन. याच पांडुरंगाला भेटण्यासाठी पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत. आज सर्व पालख्यांचा संतभार हा पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. आपण बघतोय संत नामदेव महाद्वारातली ही दृश्य आहे. सगळं वारकऱ्यांचा जो काय हा वैष्णवांचा मेळा आहे तो विठुरायाच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाताना आपण बघतोय. हातामध्ये भगवा पताका आहेत, डोक्यावर तुळशी वृंदावन आहेत, शुभ्र टोप्या घालून हे सगळे वारकरी टाळ्यांचा गजर करत हरिनामाचा गजर पंढरपूर या विठुरायाच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत.
यंदा विक्रमी वारी भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासनाने चोख असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग ही मंदिरापासून 12 पत्रा शेड भरल्यानंतर गोपाळपूरच्या दिशेने पुढे गेलेली आहे. उद्या आषाढीचा मुख्य सोहळा साजरा होणार आहे. त्या आधीच पंढरपूरमध्ये वैष्णवांची दाटी झाल्याचं हे चित्र आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात चांगला पाऊस झाल्यामुळे राज्याच्या विविध भागातून हे भाविक पंढरपूरमध्ये येऊन सुखावल्याचं आपण चित्र पाहतोय. कॅमेरा पर्सन राज मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. पांडुरंगाच्या समोरील दर्शन मंडपात पांडुरंगाची सुंदर अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. परभणीच्या महिला भाविकांनी मिळून पांडुरंग आणि वारकरी यांची ही छटा साकारली आहे. गेल्या 2 दिवसांपासून त्यासाठी या सगळेजण मेहनत घेत होते. रामकृष्ण हरी मंडळी मंडळी, आता आषाढी महापूजेचे अवघे काही तास उरलेले आहेत. अवघ्या काही तासांवर आषाढीची महापूजा येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय जय्य तशी तयारी या ठिकाणी सुरू आहे. माझ्या बाजूला तुम्ही हे चित्र पाहताय की पांडुरंगाच्या सुंदर मूर्तीची, आकर्षक अशा मूर्तीची खरं तर ही रांगोळी काढण्यात आलेली आहे. काही वारकऱ्यांचं देखील चित्र रांगोळीच्या माध्यमातून यावर साकारण्यात आलेलं आहे. पांडुरंगाला पाहण्यासाठी लाखो वारकरी इतक्या दुरून येतात. त्याच पांडुरंगाच्या मंदिरात अगदी पांडुरंगाच्या समोर बसून तुम्ही रांगोळी काढताय. म्हणजे मी माझा आनंद म्हणजे शब्दात म्हणजे व्यक्त करू शकत नाही. कारण सर मी हे म्हणजे माझं एक स्वप्न असल्यासारखे की म्हणजे 3 वर्षापासून मी ज्या गोष्टीची वाट पाहत होते ना, तर ते साक्षात म्हणजे आज त्याचं ते पूर्ण झाले. तर ते म्हणजे वर्ण शब्दात मी ते सांगू शकत नाही. कशा पद्धतीच्या भावना आहेत आणि किती वेळ लागलेला आहे साधारण? आमचं अहो भाग्यच आहे की आम्हाला आज गाभाऱ्यामध्ये बसून रांगोळी काढण्याचा एवढा छान मान भेटतोय. आणि आम्हाला जवळपास 2 दिवस झालेत काढतोय. आम्ही आज कम्प्लीट होण्याच्या मार्गावर आहे. साधारण कधीपर्यंत पूर्ण होईल? आज एक दोन ते तीन तासात कम्प्लीट होऊन जाईल रांगोळी पूर्ण. 3 दिवस लागले असं म्हणतात. कम्प्लीट 3 दिवस. हां, अशा पद्धतीनं 3 दिवसांची जी मेहनत आहे ती अखेर आज फळाला येताना दिसते. आणि अशा पद्धतीनं विविध रंगांचा वापर करून आकर्षक आणि सुंदर जी रांगोळी आहे ती विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात, विठ्ठल मंदिराच्या परिसरात साकारण्याचा मान जो आहे त्यांना मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचा आनंद आपल्याला त्यांच्या भावनांमधून, त्यांच्या शब्दांमधून प्रतीत होताना दिसतो. कॅमेरामन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, पंढरपूर. सावळ्याची ओढ प्रेम ते अजोड, पंढरीचे वेड भक्ता लागी. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी संबंधित सुंदर आकर्षक फुलांनी सजवायला आता सुरुवात झाली आहे. जवळपास 5 टन विविध प्रकारच्या फुलांचा वापर मंदिर सजवण्यासाठी केला जातोय. देशी फुलांसह खास विदेशातूनही काही फुलं विठुरायाच्या मंदिर सजावटीसाठी मागवण्यात आली आहे. आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं राऊळ हे वेगवेगळ्या विविध रंगी फुलांनी सजवण्याला सुरुवात झालेली आहे. आपण बघतोय बाजीराव पडसाळीमध्ये हे काम सुरू आहे. पुण्यातले हे सर्व कारागीर आहेत. पुण्यातल्या भाविकांकडून ही सजावट सुरू आहे. आपण बघतोय फुलांचे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाचे ढीग या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत. आणि विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्याच्या कामाला आता अंतिम टप्प्यामध्ये सुरुवात झालेली आहे. आपण बघतो या ठिकाणी झेंडू आहे, शेवंती आहे, अष्टर आहे, अशी विविध प्रकारची फुलं आहेत. आपल्यासोबत दरवर्षी मंदिरामध्ये सजावट करणारे भारत भुजबळ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की यावर्षी कोणत्या प्रकारची सजावट ते या विठ्ठल मंदिरामध्ये करतायत, काय कोणत्या प्रकारची सजावट यावर्षी होते. सभा मंडप देवाचा, आईसाहेबांचा सभा मंडप, VIP गेट व नामदेवारी या ठिकाणी सजावट करत आहोत. पण या सजावटीमध्ये आपण विशेषतः यावर्षी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि 9 संतांच्या मूर्त्या या फुलांच्या अनेक कलरमध्ये, वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईन करून आपण या साकारण्यात आलेल्या आहेत. किती टन फुलं वापरली जाणार आहेत, कोणकोणत्या प्रकारची फुलं आहेत ती? आपण या सभा मंडपात व बाकीच्या इतर ठिकाणी जी सजावट करत आहोत या ठिकाणी 4.5 ते 5 टन फुलांचा वापर करत आहोत. आणि याच्यात 25 ते 30 प्रकारांचा फुलांचा वापर होणार आहे. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी मीडिया, पंढरपूर. आनंदाची वारी असे या भूवरी, पंढरी ये पुरी भू वैकुंठ. उद्या आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत असताना आज दशमीच्या दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी नदीचा तीर गर्दीनं फुलून गेला. नदी
नदीच्या दोन्ही तीरावर स्नानासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. याचं मनोमोहक दृश्य ड्रोनद्वारे टिपलेलं आहे प्रशांत हिल्लारे यांनी. राज्यातील जनतेचं आराध्य दैवत विठुराया आणि रुक्मिणी मातेसाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या कुटुंबियांकडून खास पोशाख देण्यात आला. मुख्यमंत्र्यांची सून आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या पत्नी वृषाली यांनी स्वतः हा पोशाख मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे दिला. आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेवेळी विठ्ठल रखुमाईला हा पोशाख घातला जाणार आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आपल्या लाडक्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी वारकरी आता पंढरपुरात दाखल झालेत. आषाढी महापूजेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले. त्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर समितीनं वारकऱ्यांच्या दर्शनासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध केल्या. तसंच आषाढी वारीच्या महापूजेचं नियोजनही करण्यात आलंय. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. श्रीमुख पाहण्याची जी घटिका आहे ती समीप आलेली आहे. लाखो वैष्णवांचा मेळा पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे, दाखल होतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आषाढी वारीची जी महापूजा आहे त्याची घटिका देखील समीप आलेली आहे. अवघ्या काही तासांवर तो संपूर्ण सोहळा हा येऊन ठेपलेला आहे. आणि या संदर्भात पंढरपूरमध्ये कशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर सध्या आपल्यासोबत आहेत. महाराज जय हरी. कशा पद्धतीची संपूर्ण आता अवघ्या काही तासांवरती महापूजा येऊन ठेपलेली आहे, कशा पद्धतीचं नियोजन असेल आणि तयारी काय काय करण्यात आली आहे? रात्री 2:20 आदरणीय मुख्यमंत्री साहेब येतील. पहिल्या सुरू संकल्प घेतील. संकल्प घेतल्यानंतर श्री विठ्ठलाची महापूजा संपन्न होईल व त्यानंतर माता रुक्मिणीची पूजा संपन्न होईल व त्यानंतर श्री विठ्ठल सभामंडपामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी समितीच्या वतीनं त्यांना हे राज्य अतिशय चांगलं चालावं म्हणून शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले जातात. अधूनमधून पाऊस येतोय, दर्शन रांगेत वारकरी जे आहेत ते लागलेले आहेत आणि वातावरण देखील यावेळेस थोडं बदललेलं आहे, गर्दी जास्त आहे. ते अधिक दर्शन सुलभ व्हावं यासाठी काय यावेळेस आपण योजना केलेली आहे? खूप चांगल्या पद्धतीची योजना केली आहे. दरवेळेस 15 शेड क्रमांक 10 असतात, पण यावेळेस 15 शेड क्रमांक 14 उभा केलेले आहेत व गोपाळपूरपर्यंत आपण पूर्ण लाईनची व्यवस्था केलेली आहे. वर पाऊस लागू नये, खाली काही टोचू नये. वर आपण मंडप घातलेला आहे, खाली टोचू नये म्हणून आपण मॅट्स घातलेले आहेत. मध्ये कोणी घुसखोरी होऊ नये म्हणून कमांडोज ठेवलेले आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, चहाची व्यवस्था केलेली आहे, भूक लागली तर खिचडीची व्यवस्था केलेली आहे, वॉशरूमची व्यवस्था केलेली. वॉशरूम अतिशय स्वच्छ केलेले आहेत. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः वॉशरूम पाहिलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीचे आपण वॉशरूम केलेले आहेत. खूप धन्यवाद महाराज बातचीत केल्याबद्दल. आणि लाखो वैष्णवांचा जो मेळा आहे तो आता पंढरपूरमध्ये अशा पद्धतीने दाखल होतो आणि आषाढी महापूजा जी आहे त्याला अवघे काही तास आता उरलेले असताना आपण पाहतो वारकऱ्यांचा देखील उत्साह हा द्विगुणित. कॅमेरामन सागर पाटील सह श्रीकांत घुले, झी मीडिया, पंढरपूर. तेव्हा पंढरपुरात देव दिवाळीप्रमाणे विठ्ठल दिवाळी सुरू आहे आणि या आषाढीचे रंग राज्यभरात बघायला मिळत आहेत. सोलापुरात आषाढी वारीनिमित्त अनेक शाळांमध्ये पायी दिंडी काढण्यात आली. चिमुकल्यांनी विठुरायाच्या आणि रुक्मिणीच्या वेशात दिंडीत सहभाग नोंदवला. तसंच शाळेत रिंगण सोहळ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दिंडीच्या स्वागतासाठी रांगोळीही साकारण्यात आली. I love you.